नमस्कार, मी अतुल परचुरे। तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या माझ्यातर्फे आणि लोकमान्यतर्फे खूप खूप शुभेच्छा। या नव्या वर्षासाठी आपण सगळेच अगदी उत्साहात असतो। या उत्साहात काही गमती जमती घडतात। सादर आहेत अशाच काही गमती जमती 31st आणि न्यू इयरच्या, अर्थात जल्लोष नववर्षाचा। नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा, अशी एक कविता आम्हाला लहानपणी बालभारतीमध्ये होती। आता पावसाळ्याने तो नेम कधी सोडलाय, हल्ली कधी भरून येईल आणि कधी ढग गडगडू लागतील याचा काहीही नेम उरलेला नाही। म्हणजे एकाच दिवसात हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा असे तीनही ऋतू अनुभवायला मिळतात। म्हणजे सकाळी शिमला, दुपारी गोबीचा वाळवंट आणि संध्याकाळी बरोबर ऑफिस सुटायच्या वेळी चेरापुंजी, असा जगभराच्या प्रवासाचा आनंद एकाच ठिकाणी आपल्याला लुटता येतो। स्थळ, काळ, वेळेच्या या गोंधळामध्ये एकच गोष्ट मात्र कायम असते, ती म्हणजे कॅलेंडर। ते मात्र चुकत नाही। त्यात वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी येतो, तसाच वर्षाअखेरीस डिसेंबर येतो आणि डिसेंबर आला की वेध लागतात ते नवीन वर्षांचे। तसं म्हणायला, 1 जानेवारीला सुरू होणारं नवं वर्ष हे सर्वात बिनकामाचं, कारण तिथे काहीच नवीन सुरू होत नाही। नवीन आर्थिक वर्षात नवीन आर्थिक संकल्प येतात, नव्या शैक्षणिक वर्षात नवे अभ्यासक्रम येतात, या नवीन वर्षात तसं काहीच नवीन घडत नाही। खरं सांगायचं तर 1 जानेवारीचं महत्व हे 31st डिसेंबरमुळे अधिक आहे। डिसेंबरच्या 31st जो रुबाब, जे महात्म्य असतं, ते इतर कुठल्याही 31st नसतं। डिसेंबर समोर इतर 31st म्हणजे अगदीच 19-20 वाटतात। अहो, 31st डिसेंबरचं कोंदण नसेल तर 1 जानेवारी या रत्नाची किंमत देखील शून्य होते। आता नाविन्यापेक्षाही जुनं होत जाण्यातली रंगत जपलेली एकच गोष्ट या सृष्टीत आहे, ती म्हणजे दारू। बहुधा म्हणूनच जुन्या वर्षाचा शेवटचा दिवस हा समस्त आत्मवंचना मुक्तेच्छुक मद्योपासकांसाठी, थोडक्यात दारूप्रेमींसाठी राखून ठेवला असावा। आता सगळेच जण काही दारू पितात असं नाही, कुणी गारी बजावणी करतात, कुणी गंभीर चर्चा करतात, कुणी मसाला दूध नामे पेय घेतात, तर कुणी मद्यपान करतात। आता एक गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, ते म्हणजे 31st दारूची सक्ती नसते, प्यायची नाही आणि उडवायची नाही। 31st दारू प्यायलाच हवी असं म्हणणारे लोक हेच मुळात नवशिके सुधाकर असतात। असे लोक शक्यतो न्यू इयर बॅशला वगैरे जातात। अहो, मुळातच या लोकांना मद्य आणि मद्यपान या विषयातलं काहीही कळत नाही। म्हणजे त्यातच पावशेर प्यायची आणि लिटरभर सांडायची अशा त्यांच्या वागण्यामुळे 31st आणि दारू दोघेही विनाकारण बदनाम होतात। संगीताचा खरा भोगता हा जसा अमुक एकच राग ऐकायचा असा हट्ट धरत नाही आणि अगदी रेल्वेच्या रुळाच्या खडखडाटाशीही जुळवून घेतो, तसा पट्टीचा मद्यपी अमुक दिवशी दारू हवीच किंवा अमुकच दारू हवी असं म्हणत नाही। म्हणजे आवडनिवड नसते अशातला भाग नाही, पण हट्टही नसतो। समोर येईल तेव्हा आणि समोर येईल तिला, म्हणजे दारूला, तो आपलं मानतो। खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होतो। अनेक लोक तर वर्षभर घेतली आहे, आजचा दिवस जरा वेगळं काहीतरी करू असं म्हणतात, असं ऐकिवात आहे। ही दैवी माणसं मला तरी काय आजवर भेटलेली नाही, म्हणजे वर्षभर घेतात तेव्हाही नाही आणि 31st तर नाहीच नाही। जी गत 31 तारखेची तीच 1 तारखेची। ज्यांना हे समजत नाही ते नवीन वर्षाचा संकल्प नावाची बिरबलाची खिचडी शिजवायला घेतात। ना खिचडी शिजते ना संकल्प पूर्ण होतो। आता नवीन वर्षात वजन आटोक्यात आणणार हा संकल्प करणं म्हणजे मुळातच वजन वाढलंय हे कबूल करणं। बरं, संकल्प पूर्ण होत नाहीच, त्यामुळे उगाचच नसतं वजन खांद्यावर येतं। मुळात संकल्प या शब्दालाच अपूर्णत्वाचा शाप आहे। मी यंदा कुठलाही संकल्प करणार नाही असा संकल्प कुणी केला ना तर तो सुद्धा मोडेल। संकल्प करणाऱ्यांच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत। काही असतात दरवर्षी नवा संकल्प करून तो तडीस नेणारे,
ही जमात आता वेगाने नामशेष होऊ लागलेली आहे. काही असतात आम्ही कसे पहिल्या गटातले आहोत हे दाखवत आपल्याला नाईलाजाने कराव्या लागणाऱ्या गोष्टी संकल्प या नावावर खपवून क्षणिक आनंद शोधणारे, तर काही असतात या वर्षी नक्की हे शेपूट जोडत तोच संकल्प परत करणारे. हे सगळे संकल्प त्या त्या वर्षी खरे झाले असते ना, तर आमच्या एका मित्राने आजवर 3 वेळा हिमालय सर केला असता, 5 वेळा परदेशवारी केली असती आणि निदान 20 वेळा तरी आम्हाला जेवायला घातलं असतं. असे संकल्प सोडणारे आणि मोडणारे हे लोक मुळातच कमकुवत मनाचे असतात, म्हणून त्यांना तारखेचा आधार लागतो. कारण ज्यांना खरंच एखादी गोष्ट करायची असते ते मुहूर्ताची वगैरे वाट न बघता सरळ कामाला लागतात आणि हे बसतात मोडलेल्या संकल्पांचं ओझं वर्षभर वागवत. आता या सगळ्याचाच वीट आल्याने या संकल्प उपासकांच्या गर्दीत मिसळायचं नाही हा संकल्प मी यावर्षी ऑलरेडी सोडलेला आहे. असो, तर संकल्प करा किंवा करू नका, दारू प्या किंवा पिऊ नका, गोंधळ घाला किंवा नका घालू, पण नव्या वर्षाचं येणं मात्र सेलिब्रेट नक्की करा. या सेलिब्रेशनची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. त्यात गेल्या 2 वर्षात या सेलिब्रेशनलाही काहीशी खीळ बसली आहे. यंदाही आमका व्हेरियंट आणि तमका व्हेरियंटचे गप्पा सुरू झाले आहेत, तेव्हा जीवाला जपून करा पण सेलिब्रेशन नक्की करा. अगदीच नाही जमलं आणि शेजारच्या घरातून गोंगाट ऐकू आला तर निदान यंदा तरी वैतागू नका. एका संध्याकाळीसाठी का होईना वर्षभराचं ओझं खांद्यावरून खाली काढून ठेवा आणि वर्षातून एकदाच येणारा 31st मुहूर्त नक्की साधा. नव्या वर्षाचं स्वागत नव्या उमेदीनी आणि आनंदाने करा. तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे आणि लोकमान्यतर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.